फिफ्थ स्टैंडर्ड स्कॉलरशिप एग्जाम यूनिट 2 वोकैबुलरी क्रिएटेड बाय रूपाली भोजवड़कर। राइटिंग अपोजिट वर्ड्स, विरुद्धार्थी शब्द लिहिणे। या घटकामध्ये आपण विरुद्धार्थी शब्दावर आधारित प्रश्न सराव करूया। या भागावर आधारित पुढील प्रकारे विविध पद्धतीचे प्रश्न प्रकार परीक्षेत येऊ शकतात। दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा, विरुद्धार्थी शब्दाची योग्य जोडी ओळखा, गटात न बसणारी जोडी ओळखा, दिलेल्या सूचनेनुसार कृती करा, चित्रावरून योग्य विरुद्धार्थी शब्द ओळखा, वाक्यातील अधोरेखित शब्दासाठी योग्य अर्थाचा विरुद्धार्थी शब्द निवडा, इत्यादी प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेत येऊ शकतात। आता आपण यावर आधारित प्रत्यक्ष प्रश्न पाहूया आणि सरावासाठी काही विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या पाहूयात। बिग स्मॉल, अप डाऊन, अबो अंडर, इन आउट, टॉल शॉर्ट, ब्युटिफुल अगली, ड्राय वेट, ओपन क्लोज, गो कम, न्यू ओल्ड, राईट लेफ्ट, गुड बॅड, रफ स्मूथ, थ्रो कॅच, अशा पद्धतीने काही हे विरुद्धार्थी शब्द इथे आपण अभ्यासलेले आहेत। यावर आधारित काही प्रश्न आपण आता पाहूया। आता आपण परीक्षेत कशाप्रकारे संभाव्य प्रश्न येऊ शकतात यासाठी काही उदाहरणे सरावासाठी सोडवूया। चूज द करेक्ट अपोजिट वर्ड फॉर बिग। बिग या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा। टॉल, लार्ज, स्मॉल, गुड, हे चार पर्याय इथे दिलेले आहेत। या चार पर्यायांपैकी बिग या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता असावा? तर यापैकी योग्य उत्तर आहे स्मॉल, कारण बिग या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे स्मॉल। यानंतर पुढचा प्रश्न आहे, चूज द करेक्ट अपोजिट वर्ड फॉर द गिवन वर्ड। दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा। आता हॅपी हा शब्द दिलेला आहे, पर्याय आहेत सोरो, सॅड, ग्लॅड, हाय, आणि चित्र दिलेलं आहे। या चित्राला पाहून आपण उत्तर शोधूया। उत्तर आहे सॅड, कारण हॅपी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होतो सॅड, दुःखी। चूज द करेक्ट अपोजिट वर्ड फॉर द अंडरलाईन वर्ड इन द सेंटेन्स गिवन बिलो। वाक्यातील अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी असलेला शब्द निवडा। ही वॉज अन ओल्ड मॅन, टॉल, यंग, वीक, स्ट्रॉंग, ओल्ड या शब्द अधोरेखित केलेला आहे आणि यापैकी योग्य उत्तर आपल्याला शोधायचं आहे। ओल्ड या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे यंग। यानंतर आता पुढचा प्रश्न पाहूया आपण। सिलेक्ट द करेक्ट पेअर ऑफ अपोजिट वर्ड्स। पुढीलपैकी विरुद्ध अर्थाची योग्य जोडी निवडा। सॉफ्ट, हॉट, ग्रीडी, क्लेवर, क्लीन, डर्टी, वीक, हार्ड, हे चार जोड्या इथे दिलेल्या आहेत, पण यापैकी केवळ एकच जोडी बरोबर आहे आणि ती योग्य जोडी म्हणजे क्लीन अँड डर्टी। क्लीनचा विरुद्ध आहे डर्टी। यानंतर पुढचा प्रश्न आहे, चूज द करेक्ट पिक्चर फॉर इन अँड आउट। इन आणि आउट यासाठी योग्य चित्र निवडा। चित्र तुम्हाला काळजीपूर्वक पाहायचं आहे। चार प्रकारचे इथे चित्र दिलेले आहेत आणि चार पर्याय दिलेले आहेत। या चार पर्यायापैकी योग्य उत्तर आहे तीन नंबरचा पर्याय, कारण चित्रातील पक्षी पिंजऱ्यात आहे आणि एक पक्षी बाहेर आहे, म्हणजे इन आणि आउट, म्हणून योग्य पर्याय तीन क्रमांकाचा। विच प्रेफिक्स विल यूज बिफोर द वर्ड पॉसिबल टू गेट इट्स अपोजिट वर्ड। पॉसिबल या शब्दाचा विरुद्ध अर्थाचा शब्द मिळण्याकरता पुढीलपैकी कोणता पूर्व प्रत्यय वापराल? अन, इल, इम, मिस, या चार पर्यायांपैकी योग्य पर्याय आहे आय एम, इम, तीन नंबरचा पर्याय हा योग्य आहे। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो।